पुरुष एका मार्गाने करतात स्त्रिया दुसऱ्या मार्गाने करतात पण मूलभूत समस्या तीच आहे तुम्हाला एका प्रकारची जागा लागते त्यांना दुसऱ्या प्रकारची जागा लागते तर हे कसं हाताळायचं तर ही एक गोष्ट तुम्हाला कमावी लागेल तुम्ही म्हातारे होता सद्गुरु जुनी पिढी आणि तरुण पिढी आज एकमेकांच्या विरुद्ध आहे असं दिसत वयोमानाचा अनुभव आणि तरुणाईची ऊर्जा एकत्र काम करतील याची आपण खात्री कशी करावी ते नेहमीच विरुद्ध राहिलेले आहेत फक्त आजच नाही <laughs> जुनी पिढी आणि तरुण पिढी खरी समस्या तर हीच आहे जुन्या पिढीला असं वाटत नाही की ते म्हातारे झालेत तरुण पिढीला असं वाटतं की ते मोठे झालेत हीच तर खरी समस्या आहे <laughs> वृद्धांना मान्य करायचं नाहीये की ते म्हातारे झालेत तरुणांना मान्य करायचं नाहीये की ते लहान आहेत त्यांना असं वाटतंय की ते सर्व गोष्टींसाठी पुरेसे मोठे तर तुम्हाला जी जागा हवीये ती इतर कोणीतरी घेऊन बसलाय हे फक्त मनुष्यांमध्ये नाहीये खास करून हत्तींमध्ये तुम्ही पाहाल अचानक एक तरुण हत्ती सगळीकडे तावा तावाने फिरतो रागाने सर्व काही अस्ताव्यस्त करत कारण त्याची कळपातल्या मोठ्या नर हत्तीशी लढाई झाली आहे तो त्याची जागा खाली करत नाहीये म्हणून हा पठ्ठ्या लढायचा प्रयत्न करतो तो लढू शकत नाही त्याच्याकडे ताकद नाही म्हणून तो चवताहतो पौगंड अवस्था तर म्हणूनच याच कारणामुळे या देशात आपण ज्याला वर्णाश्रम धर्म म्हणतात ते बनवलं याचा अर्थ शून्य ते बारा ही बाल अवस्था आहे बालपण फक्त खेळा शरीर आणि मेंदूची वाढ झाली पाहिजे बारा ते चोवीस म्हणजे ब्रह्मचर्य स्वतःला शिस्त लावण्याची वेळ तुमच्या शरीरात तुमच्या मनामध्ये शिस्त आणा तुमची ऊर्जा विकसित करा जेणेकरून तुम्ही एक शक्तिशाली मनुष्य बनता आणि ज्ञान प्राप्त करा चोवीसला तुम्ही निवड करू शकता की तुम्हाला जर तुम्ही जीवनाच्या आरपार पाहिला असेल तुम्ही असे आहात की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून जाण्याची गरज नाही तुम्ही आरपार पाहू शकताय मग तुम्ही एक संन्यासी बनता चोवीसाव्या वर्षी नाही तर तुम्ही एक गृहस्थ बनता तुम्ही लग्न करता तर जर तुम्ही चोवीसाव्या वर्षी लग्न केलं तर सूर्याची दोन चक्र दोन चक्र आणि चोवीस वर्ष म्हणजे तुम्ही अठ्ठेचाळीस ते झाला आहात याचा अर्थ तुमची मुलं अठरा ते बावीस दरम्यान आहेत ते तरुण बैलांसारखे आहेत तुम्ही जावं अशी त्यांची इच्छा आहे पण ते सांगू शकत नाहीत आज आधुनिक जगात आपण मुलांना दूर पाठवतो आपण जात नाही आपण त्यांना दुसरीकडे कुठेतरी पाठवतो या आश्रयस्थानांना सहसा विद्यापीठ म्हणतात किंवा पण त्या काळात जीवन शेतीभोवती असल्यामुळे तुम्ही तुम्ही घर सोडून जाऊ शकत नव्हता कारण तुमची जमीन इथे आहे तुमची जनावरं इथे आहेत तुम्ही कुठेही दूर जाऊन आयुष्य जगू शकत नाहीत कोणाला तरी बाहेर जावं लागेल तर अठ्ठेचाळीसाव्या वर्षी वृद्ध जोडपं अठ्ठेचाळीसचं वृद्ध जोडपं ते संन्यास घेतं आणि त्या वेगवेगळ्या मार्गांनी जातं पती एका संस्थेत जायचा पत्नी दुसऱ्या ठिकाणी जायची त्यांची आध्यात्मिक साधना करण्यासाठी बारा वर्ष साठचे झाल्यावर ते परत यायचे आणि पुन्हा एकदा लग्न करायचे आज ते वेगळे होत नाहीत ते एकत्रच राहतात आणि ते अजूनही साठीला लग्न करतात नाही तुम्ही दूर जायचंय बारा वर्षांसाठी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लग्न केलं कदाचित शारीरिक आसक्ती भावना अशा गोष्टीनं ताबा घेतलेला आता त्या गोष्टी संपल्या आहेत तुम्ही बारा वर्षे तुमची आध्यात्मिक साधना केली आहे आता तुम्ही एकत्र येता ते पूर्णपणे वेगळ्या प्रकारे आणि वानप्रस्थानामध्ये जाता म्हणजे जंगलात जाता तुमच्या आयुष्याचा शेवटचा भाग जगता तर तेव्हा जागा होती मी म्हणतोय जेव्हा तुम्हाला आई वडील लुप्त व्हायला पाहिजे होते ते लुप्त होत आता ते जात नाहीत त्यांना तुम्ही जावं अशी इच्छा आहे जर जगात तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिला असाल तर तुम्हाला जावं असं वाटतं ते जाऊ देण्या अगोदरच पण जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे नसाल तर संघर्ष काही कारणास्तव जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकला नसाल तर दररोज संघर्ष पालक आणि मुलांमध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे भावनांमुळे त्यांना असं वाटतंय की ते पालक आणि मुलं आहेत पण जीवनाच्या दृष्टीनं ते फक्त तरुण बैल आणि एक मोठा बैल जागेसाठी भांडतायत वर्चस्वासाठी भांडतायत पुरुष एका मार्गाने करतात स्त्रिया दुसऱ्या मार्गाने करतात पण मूलभूत समस्या तीच आहे तुम्हाला तुमची जागा हवी आहे ते जागा खाली करत नाहीयेत संघर्ष होणारच जी मुले दूर राहतात ते नेहमीच तुमच्यावर प्रेम करतात हो ना हो की नाही जी मुले तुमच्यापासून दूर राहतात ते नेहमी तुमच्यावर प्रेम करतात तोच एक मार्ग आहे त्यांना जपण्याचा जर ते तुमच्याबरोबर असते ऊ उव... तुम्ही वाईट आहात किंवा ते वाईट आहेत म्हणून नाही कारण तुम्हाला एका प्रकारची जागा लागते त्यांना दुसऱ्या प्रकारची जागा लागते दोघं एकाच जागेत आहेत गरमागरमी घडणारच जर तुम्हाला अशी मुलं असतील जे खूप म्हातारे झालेत तरुण असतानाच <laughs> समजलं तुम्ही यशस्वीरित्या त्यांना खूप वृद्ध बनवलंय तरुण असतानाच अशी अतिशय सुसंगतपणे जगतील लोक वृद्ध लोकांबरोबर जर तुम्ही आजारी पडलात मग ते ठीक बनू शकतात कारण आता काळजी घेण्याची भावना त्या प्रकारच्या गोष्टी येतील पण जर तुम्ही चांगले आणि मजबूत आहात आणि ते चांगले आणि मजबूत असतील तर अरे तुम्ही त्यांना दूरच ठेवलेलं पाहिजे तर ही काही नवीन समस्या नाहीये मला खात्री आहे गुहेमध्ये मी आदिमानवाबद्दल बोलतोय गुहेमध्ये तीच समस्या अस्तित्वात होती तरुण आणि वृद्धांमध्ये कारण वृद्धांना पटत नाही की ते वृद्ध झाले आहेत तरुणांना असं वाटतं की ते पुरेसे मोठे आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तर तिथे काहीतरी चालू राहणारच तर हे कसं हाताळायचं हे कसं हाताळायचं की वृद्धांनी मागे सरकत राहायला शिकलं पाहिजे तरुण नेहमी ती जागा घेत राहतील एकच गोष्ट म्हणजे वृद्धांनी एका विशिष्ट पातळीचं शहाणपण आणि अनुभव प्रदर्शित केला पाहिजे की तरुण थोडे भारावलेले असतील वृद्धांकडे पाहून जर तुम्ही तसं केलं नाही तर तरुण तिरस्कार करतील आणि ते उग्र होतील कितीतरी प्रकारे तर ही एक गोष्ट तुम्हाला कमावी लागेल जसं तुम्ही म्हातारे होता तुम्ही एका विशिष्ट पातळीचं शहाणपण आणि दृष्टी मिळवलीय जीवनात जी त्यांना अजून मिळवायची आहे म्हणून ते तुमच्याकडे आदराने पाहतात मग तुम्ही काही प्रमाणात त्याच जागेत असू शकता पहिला मजला <laughs> पण बऱ्याच प्रमाणात त्याच जागेत तळमजला त्यांच्यासाठी सोडा आणि पहिला मजला ते तुमच्याकडे पाहत आहेत ठीक आहे जर पाहण्यासारखे तुमच्याकडे काही नसेल जर तुम्ही स्वतःला उघडं केलेलं असेल तुमच्या समस्यांनी आणि तुमच्या मूर्खपणाने तर सगळ्यात उत्तम मानप्रस्थ <laughs> 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 मला माहिती आहे की हे तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर नाहीये पण मी काय करू मी काही राजकारणी नाहीये योग्य गोष्ट बोलण्यासाठी मी जे खरं आहे तेच बोलणार